चलो चलो ले जल्दी मोबाइल भी कांचा फेब्रुवारीला साधारणतः 4 ते 5:30 दरम्यानमध्ये पोलीस स्टेशन फ्रेशपुरा हद्दीमध्ये एक चेन स्नॅचिंग घडली होती आणि याच कालावधीमध्ये सलग आणखीन 2 चेन स्नॅचिंग इथं घडल्या होत्या, नांदगावपेठ पोलीस स्टेशन आणि राजापेठमध्ये. आणि या संदर्भामध्ये जेव्हा तपास करण्यात आला, इमिजिएटली CP साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात आला आणि त्याच्यामध्ये खबरीकडून खबर मिळाल्याप्रमाणे आपल्याला 2 आरोपी डिटेक्ट झालेले आहेत. एक रौनक किशोर राठोड म्हणून आणि दुसरा जो आहे तो आरोपी गब्बर शहा म्हणून आहे. हे दोघं जण राहणार दिग्रजचेच आहेत. सदर आरोपींपैकी एका आरोपीला आपण अटक केलेली आहे, एक आरोपी अद्याप हवे तो आपल्याला भेटलेला नाही आहे आणि यामध्ये आपण जी काही गुन्ह्यामध्ये वापरलेली बाईक आहे ती जप्त केलेली आहे. 3 गुन्हे त्याच्यानंतर आणखीन 3 गुन्हे डिटेक्ट झालेले आहेत. म्हणजे एकूण ज्या सलग चेन स्नॅचिंग झालेल्या होत्या त्या सलग चेन स्नॅचिंग आपण डिटेक्ट केलेल्या आहेत आणि आरोपी ताब्यात मिळालेला आहे. यापैकी जो आरोपी आहे जो आत्ता सध्या ताब्यात नाही आहे, आरोपी गब्बर शहा, हा हॅबिच्युअल आहे, सराईत गुन्हेगार आहे चेन स्नॅचिंगचा. तो अद्याप हवे तो ताब्यात आपल्याला मिळालेला नाही आहे, तरी पण त्याला अटक करण्याची तजवीज ठेवलेली आहे आणि तपास सुरू आहे. रौनक किशोर राठोडवर आत्तापर्यंत काही गुन्हे दाखल आहेत असं काही रेकॉर्ड मिळालेलं नाही आहे, पण आमचं चेक करणं चालू आहे. कदाचित असं होऊ शकेल की त्याच्यावर पण गुन्हे दाखल आहेत हे रेकॉर्ड मिळू शकेल, कारण दुसरा जो आरोपी आहे तो सराईत आरोपी आहे आणि हा त्याच्याबरोबरचा साथीदार दिसतो आहे.